ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जे जे रुग्णालयामध्ये डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिल्यानंतर जे जे रुग्णालयातील वाद आता चव्हाट्यावरती आलेला आहे. दुसरीकडे मात्र मार्टचे डॉक्टर देखील संपावरती गेलेले आहेत. नेमका वाद काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. जे जे हॉस्पिटलमधला संघर्ष चिघळला. डॉक्टर तात्याराव लहाणेंसह डॉक्टरांच्या राजीनाम्याचं कारण काय. जे जे मध्ये वरिष्ठ आणि मार्टच्या डॉक्टरांमध्ये आरोपांच्या फैरी. मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये विविध पदांवरती काम करणाऱ्या 9 वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिल्यामुळं वैद्यकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. डॉक्टर तात्याराव लहाणे, रागिणी पारेख यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. या विभागाच्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. नेत्रशल्य चिकित्सक विभागातील 8 प्राध्यापक डॉक्टरांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. एकतर्फी बाजू ऐकून घेत रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आमची चौकशी करा अशी मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचा आरोप डॉक्टर लहाणे यांनी केला. आमचं एकही कुठलीही गोष्ट न ऐकता एकतर्फी म्हणजे जे विद्यार्थ्यांनी सांगितलं तेवढंच ऐकून आणि ही चौकशी झाली आणि चौकशीत आम्ही दोषी आहे असं वर कळवण्यात आलं आणि आम्ही विनंती केली की आमची बाजू तुम्ही ऐकून घ्यावी. पण आजही आमची बाजू ऐकून घेतलेली नाही आणि मला असं वाटते कुठलाही गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्यामध्ये बाजू ऐकून घेणं गरजेचं असतं. त्यांनी ती बाजू आमची ऐकून घ्यायला पाहिजे होती. गेल्या काही दिवसांपासून नेत्र विभागातील निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र विभाग प्रमुख आणि माजी विभाग प्रमुख असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे निवासी डॉक्टर संपावरती गेलेत. या विभागामध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडवले जात असून वरिष्ठ डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेकडे केलेली आहे. आमच्यामुळे त्यांनी राजीनामे दिले हा एक फक्त प्रयत्न आहे. जे आमची मेन जे आमची तक्रार आहे जे आमची डिमांड आहे त्याच्याकडून एक डायव्हर्ट करण्याचा फक्त एक प्रयत्न आहे त्यांचा. हे असं काय नाही आहे. जे आमचे डिमांड्स आहेत ते खरे आहेत आणि हे आजपासूनची गोष्ट नाही. हे मागच्या 25 वर्षांपासून चाललेलं आहे आणि आम्ही जे मागत आहे तो आमचा हक्क आहे. फक्त 6 महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेतलं जात असेल तर 30 वर्ष काम केल्यानंतर आम्हाला चौकशीलाही न बोलवता 4 तासामध्ये एकतर्फी अहवाल पाठवला, आमच्या बदल्या करण्याची कारवाई करण्याची मागणी केली, नवीन अधिष्ठाता रुजू झाल्यापासून आम्हाला कोणतीही मदत झालेली नाही, रुग्णसेवेमध्ये नेहमी अडथळे येत आहेत, 6 महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेतलं जात असेल तर आम्ही निर्णय घेतला की यानंतर ह्या विभागामध्ये काम करायचं नाही, असं तात्याराव लहाणे यांनी सांगितलं. मी तुम्हाला एक सांगतो की अधिष्ठाता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलं कालच राजीनामे मिळाले नाहीत तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही ते 4:40 दिले आहेत. त्यानंतर आज म्हणतात की अर्धवट आहेत. त्यानंतर एकतर्फी त्यांनी जे चौकशी सांगितली चौकशीत आम्ही दोषी आहोत. कसं दोषी असू शकतो. आमचा कोणाचाही जवाबच घेतला नाही तर दोषी कसा असू शकतो. ते सगळे एकतर्फी म्हणून दिलं आहे. काय आहेत मागण्या पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. गेल्या वर्षभरापासून त्रास देणाऱ्या अधिष्ठाता यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी. इतर निवासी डॉक्टरांना भडकवणाऱ्या डॉक्टर सार्बिगडे, डॉक्टर संस्कृती प्रसाद, डॉक्टर स्मृती पांडे या तीनही निवासी डॉक्टरांची PG रजिस्ट्रेशन रद्द करावी. इतर निवासी डॉक्टरांना बेशिस्त वर्तन केल्याबद्दल कडक समज द्यावी. डॉक्टर रागिणी पारेख यांनी गेल्या 28 वर्षामध्ये रात्रंदिवस काम केलेलं आहे, त्यांची स्वेच्छा निवृत्ती मंजूर करावी. जे जेतल्या देखील 750 निवासी डॉक्टर बेमुद संपावर गेलेले आहेत आणि याचा परिणाम एवढा मोठ्या प्रमाणावर तिथं सर्व विभागावर रुग्णसेवेवर झालेला आहे. तिथं OPD देखील येणाऱ्यांना आणि ॲडमिट झालेल्या रुग्णांचे देखील हार सुरू. हे सरकारने तात्काळ थांबवलं पाहिजे. दरम्यान जे जे रुग्णालयातील 9 डॉक्टरांचे राजीनामे आणि निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. रुग्णालयामध्ये संप असला तरी रुग्णव्यवस्थेवरती याचा परिणाम दिसून आलेला आहे. मात्र संप असा सुरू राहिला तर गरीब रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याचा फटका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि ऍडमिट झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांना बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.